नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण गव्हर्नर जनरल आणि वॉईस राय यांच्याबाबत जी महत्वाची माहिती आहे ती रहो। अ, या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत ठीक आहे तुम्हाला जर आपण बघितलं जे काही बुक्स दिलेले आहेत त्या बुक्समध्ये खूप सारे मुद्दे दिले आहेत किंवा खूप किचकट स्वरूपामध्ये दिलं आहे मात्र या लेक्चरच्या माध्यमातून आपण जे महत्वाचे पॉईंट आहेत आणि जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही परीक्षेतले गुण आहेत ते नक्कीच त्या ठिकाणी वाढायला मदत होईल चला तर मग सुरुवात करूयात भारताचे गव्हर्नर जनरल आणि वॉईस राय हे अभ्यास तत्पूर्वी थोडक्यात जी काही पार्श्वभूमी आहे ती समजून घेणं महत्वाचं आहे आता हे जे काही युरोपियन लोक आहेत किंवा जी काही ईस्ट इंडिया कंपनी आहे ती भारतात नेमकं कशासाठी आलेली होती तर भारतात व्यापार करण्यासाठी आली होती मात्र पुढच्या काळामध्ये यांनी व्यापाराबरोबरच काय केलं होतं तर इथला जो काही प्रदेश आहे तो सुद्धा धारण केला होता, होता। आणि त्या प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं तर त्या ठिकाणी इथं लष्कर सुद्धा उभं केलं होतं मग आता या लष्कराच्या माध्यमातून किंवा या लष्करावर कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा या भारतातला जो काही प्रदेश मिळवलाय त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यातला जो काही महत्वाचा अधिकारी आहे तो अधिकारी म्हणून काय करण्यात येऊ लागलं होतं गव्हर्नरला या ठिकाणी नेमण्यात येऊ लागलं होतं मग यामध्ये जर आपण बघितलं तर ब्रिटिशांचा पहिला गव्हर्नर कोण होता तर तो होता रॉबर्ट क्लाइव ठीक आहे आले होते कशासाठी व्यापारासाठी व्यापारासाठी आल्यानंतर त्यांनी इथं काय केलेलं आहे तर इथला प्रदेश काबीज केला आणि त्या प्रदेश काबीज केल्यानंतर त्यांनी काय केलं आहे तर एक प्रकारची लूट करायला सुरुवात केली होती इथल्या लोकांचा छळ करायला सुरुवात केला होता मग या सर्वांच्यावर म्हणजे एक जो काही प्रमुख अधिकारी आहे तो प्रमुख अधिकारी कोणतं पद होतं गव्हर्नरचं पद होतं आणि तो पहिला गव्हर्नर आपल्याला सांगता येतो रॉबर्ट क्लाइव्ह पुढे बघा आता हा रॉबर्ट क्लाइव्ह जर आपण बघितलं तर या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सगळ्यात खालच्या जी काही जागा होती किंवा जी काही नोकरी होती त्या नोकरीवर होता मग आता कोणतं पद होतं रायटर म्हणून तो त्या ठिकाणी काय झाला होता भारतामध्ये आलेला होता ठीक आहे रायटर म्हणून कंपनीच्या सेवेमध्ये तो रायटर या पदावर त्या ठिकाणी नियुक्त होता मात्र त्याचं जे काही बुद्धी कौशल्य का होतं त्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर तो हळूहळू वरचे वरचे पद जे आहे तो त्या ठिकाणी मिळवत गेलेला होता आता एक झालं काय होतं तर सतराशे अठ्ठेचाळीस ते चौपन्न या काळामध्ये दुसरं फ्रेंच युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं आता हे युद्ध कसे व्हायचे जर युरोपमध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश यांचं युद्ध सुरू झालं तर ते युद्ध भारतामध्ये सुद्धा सुरू व्हायचं कारण की भारतामध्ये फ्रेंच सुद्धा होते आणि ब्रिटिश सुद्धा होते मग हे सुद्धा त्या ठिकाणी युद्ध करायचं मग अशाच वेळी काय होतं तर या ठिकाणी दुसरं महायुद्ध सॉरी दुसरं जे काही युद्ध आहे इंग्रज फ्रेंच हे भारतामध्ये सुरू झालं मग यावेळेस या युद्धात मद्रासच्या ब्रिटिश लष्करात आर्काडचा वेढा जो आहे तो कोणी घातलेला होता तर या रॉबर्ट क्लाईव्हनं घातला आणि त्यामुळं याचे जे काही पद आहे ते त्या ठिकाणी वाढलेलं होतं तो कॅप्टन सुद्धा त्या ठिकाणी या लष्करामध्ये झालेला होता पुढे बघा एक महत्वाचं त्या ठिकाणी आपल्याला घटना सांगता येते आता या विजयामुळं काय झालं होतं आरकाटचा वेढा दिला होता आणि फ्रेंचांचा पराभव झालेला होता यामुळं काय झालं होतं तर याची जी काही त्या लष्करामधले जी काही त्याला काय म्हणू शकतो आपण एक इमेज जी आहे ती त्या ठिकाणी बनलेली होती की हा काय करू शकतो युद्ध जिंकू शकतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये सतराशे सत्तावन साली जर आपण बघितलं जे काही प्लासीची लढाई झालेली होती त्या प्लासीच्या लढाईमध्ये सुद्धा काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी क्लाइवच्या नेतृत्वाखाली या ब्रिटिशांना विजय मिळालेला आहे ठीक आहे महत्वाचा आहे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्लासीच्या लढाईच्या वेळेस ब्रिटिशांच्या बाजूने लढणारा महत्वाचा अधिकारी कोण होता तर हा रॉबर्ट क्लाइव होता या रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं होतं तर सिराज उद्धवला जर आपण बघितलं तर तो बंगालचा नवाब होता त्या बंगालच्या नवाबाचा जो काही सेनापती होता मीर जाफर यालाच काय करण्यात आलं होतं ब्रिटिशांनी आपल्या बाजूने वडून घेतलं होतं आणि प्रत्यक्षात ज्या वेळेस लढण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र तो मीर जाफर या नवा सिराज उद्दौलाच्या बाजूने लढता तो त्या ठिकाणी कोणा त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो शांत राहिला त्यामुळं या युद्धामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला आणि रॉबर्ट क्लाईव्हचा विजय झाला होता मग रॉबर्ट क्लाइव्हने हे युद्ध नेमकं कशा पद्धतीने जिंकलं होतं फंद फितोरीने त्या ठिकाणी किंवा लालच दाखवून हे युद्ध जे आहे ते त्याने जिंकलेलं होतं जो काही या सिराज उद्दोलाचा सेनापती होता मीर जाफर याला नवाबाचं पद देऊ असे त्याने त्या ठिकाणी अमिष दाखवलं होतं म्हणून त्याने काय केलं होतं रॉबर्ट क्लाइव्हला या युद्धामध्ये मदत केली होती सहज हे जे काही युद्ध आहे ते रॉबर्ट क्लाइव्हने त्या ठिकाणी जिंकलेलं होतं मग आता हे युद्ध जिंकल्यानंतर मग याला काय करण्यात आलेलं आहे तर बघा बंगालचा गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे प्लासीची लढाई कधी झाली असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल तेवीस जून ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न मध्ये काय झालेलं आहे प्लासीची लढाई झाली कोणाकोणामध्ये झालेली आहे सिराज बंगालचा नवाब सिराज उद्दवला त्याचबरोबर आपण बघितलं रॉबर्ट क्लाइव या दोघांमध्ये काय झालं होतं हे प्लासीची लढाई झाली होती ज्या लढाईमध्ये काय झालेलं आहे रॉबर्ट क्लाइवचा म्हणजेच इंग्रजांचा विजय झाला इंग्रजांचा विजय झाल्यानंतर या प्लासीच्या लढाई जिंकल्यानंतर खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पाया जो आहे तो भारतात मजबूत होण्यासाठी हे युद्ध त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं लक्षात ठेवा ठीक आहे पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं बेदेराच्या लढाईमध्ये डचांचा सुद्धा पराभव केला होता कारण की हेच डच लोक काय करत होते मीर जाफरला त्या ठिकाणी मदत करत होते त्यामुळं परकीय सत्ता ज्या आहेत त्या सत्तांचा या ठिकाणी हस्तक्षेप नसावा हे असं ब्रिटिशांचं कायमस्वरूपी आलेलं मत होतं तरी सुद्धा डच लोक त्या ठिकाणी मदत करायला मदत करत होते म्हणून त्यांनी एक निर्णायक लढाई झाली बेदेराची लढाई ज्या लढाईमध्ये डचांचा काय केला होता पराभव इथं केला होता ठीक आहे आला होता रायटर म्हणून झालेला काय आहे तर बंगालचा गव्हर्नर बनलेला आहे कोण रॉबर्ट क्लाईव्ह पुढे बघा सतराशे चौसष्ट मध्ये काय झालेली आहे बसारची लढाई झाली होती आणि ती लढाई झाल्यानंतर परत क्लाइवला काय करण्यात आलं होतं बंगालचा गव्हर्नर त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं आता एक अजून एक महत्वाच्या लढाई आहे दोन लक्षात ठेवायचे तुम्हाला एक आहे प्लासीची लढाई आणि दुसरी काय आहे बक्सारची लढाई आता बक्सारच्या लढाईच्या वेळेस रॉबर्ट क्लाइव होता का तर रॉबर्ट क्लाइव नव्हता हे लक्षात ठेवा ठीक आहे एक व्हॅन्सी ताट नावाचा गव्हर्नर होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का कोणत्या वेळी तर बक्सारच्या लढाईच्या वेळेस मग आता हे जी काही बक्सारची लढाई आहे ही बक्सारची लढाई व्हॅन्सी टाट याच्या कार्यकाळामध्ये झाली होती मात्र व्हॅन्सी टाटने ही लढाई जिंक लढलेली होती का तर नाही ठीक आहे मेजर मंड्रो नावाचा एक ब्रिटिश लष्करचा लष्कराचा अधिकारी होता त्या मेजर मंड्रोच्या नेतृत्वाखाली जर आपण बघितलं तर इंग्रजी सैन्य त्या ठिकाणी लढलेलं होतं आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं विरोधी कोण कोण होते ते लक्षात ठेवा मीर आ, आ, मीर कासिम होता त्याचबरोबर आपण बघितलं शुजा उद्दौला होता आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांचा एकत्रित पराभव या बक्सारच्या लढाईमध्ये कोणी केलेला आहे मेजर मंड्रोने केलेला आहे मग बक्सारच्या लढाईमध्ये तर त्या ठिकाणी मुघल बादशाचा पराभव झाला मग हा पराभव झाल्यानंतर सतराशे पासष्ट म्हणजे म्हणजे सतराशे चौसष्ट मध्ये ही लढाई झाली आणि सतराशे पासष्ट मध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा गव्हर्नर म्हणून कोणाला पाठवण्यात आलं होतं भारतामध्ये रॉबर्ट क्लाईव्हला पाठवण्यात आलेलं होतं मग रॉबर्ट क्लाइव इथं आल्यानंतर हा मुघलबादशा शहा आलम आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये काय झाला होता अलाहाबादचा तह झाला होता हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या अलाहाबादच्या तहानुसार या ठिकाणी कंपनीला म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीला काय मिळालेले होते तर भारतामधले महसुली अधिकार त्याचप्रमाणे ज्यालाच आपण काय म्हणतो दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार हे अधिकार कोणाला मिळाले होते ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले होते कोणत्या तहानुसार सतराशे पासष्ट मधल्या अलाहाबाद तहानुसार कंपनीला दिवाणी आणि फौजदारी जे काही अधिकार आहेत ते त्या ठिकाणी मिळाले होते त्यानंतर कंपनीनं इथं काय केलं होतं दोन भारतीय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती ते दोन भारतीय अधिकारी कोण होते ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे महत्वाचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे ठीक आहे काय म्हंटलेलं आहे तर शाह आलम बरोबर अलाहाबादचा तह झाला त्या तहानुसार कंपनीला दिवाणी आणि फौजदारी अधिकार त्या ठिकाणी मिळाले आहेत दिवाणी अधिकार म्हणजेच काय महसूल गोळा करण्याचे अधिकार आहेत आणि फौजदारी अधिकार म्हणजेच काय तर इथले न्यायनिवाडे करण्याचे अधिकार कोणाला मिळाले होते कंपनीला मिळाले होते मात्र कंपनीने ते आपल्या हातामध्ये घेतले होते का डायरेक्ट तर नाही त्यासाठी दोन भारतीय अधिकारी त्या ठिकाणी त्याच्यावर नेमले होते मग यालाच काय म्हंटलं जातं म्हणजेच काय तर लक्षात घ्या कंपनीच्या हातामध्ये सत्ता होती मात्र त्यांनी ती सत्ता संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये न घेता भारतीयांच्या हातामध्ये सुद्धा काही सत्ता दिली होती त्याला काय म्हटलं जातं दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी या रॉबर्ट क्लाइव्ह इथं निर्माण केलेली होती त्याचबरोबर सतराशे पासष्ट मध्ये सोसायटी ऑफ ट्रेड स्थापना केलेली आहे बघा रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं होतं सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना केली होती आता सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना नेमकी कशासाठी केली होती आणि का केली होती तर बघा हे जे काही ब्रिटिश अधिकारी होते म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमधले जर आपण बघितलं जे काही प्रशासनामधले अधिकारी होते ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय करायचे भ्रष्टाचार करायचे देणग्या स्वीकारायचे भेटवस्तू त्या ठिकाणी स्वीकारायचे त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही नफा आहे तो कमी व्हायचा आणि या ठिकाणी भ्रष्टाचार जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता मग हे त्याने काय केलं होतं भेटी स्वीकारणं देणग्या स्वीकारणं त्याचबरोबर जर आपण बघितलं लूट करणं ह्या सर्व गोष्टी थांबवल्या होत्या आणि तसा करार त्यांच्याकडून करून घेतलेला होता जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याला शिक्षा त्या ठिकाणी मिळणार होती मग आता यामुळं काय होऊ लागलं होतं तर कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांचा कुठेतरी नफा कमी झाला होता किंवा त्यांना जे काही उत्पन्न आहे ते कमी झालं होतं मग त्यासाठी त्यांनी एक नवीन आयडिया शोधून काढली होती ती नेमकी कशाची होती सोसायटी ऑफ ट्रेडची होती मग या सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना केल्यानंतर यामध्ये काय होतं तर कंपनीचे उच्च अधिकारी होते मग या अधिकाऱ्यांना काय करण्यात आलं होतं तर काही वस्तूंच्या व्यापाराची मक्तेदारी देण्यात आली होती मग कोणते कोणते वस्तू होत्या तर लक्षात ठेवायचं आहे ज्यामध्ये सुपारी आहे तंबाखू आहे यासारखे जे काही पदार्थ आहेत हे दोन तीन पदार्थ होते त्या तीन पदार्थांच्या व्यापाराची मक्तेदारी कोणाकडे देण्यात आली होती तर या सोसायटी ऑफ ट्रेडकडे देण्यात आली होती आणि या या वस्तू विकून जो काही नफा मिळेल तो या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये काय केला जाणार होता वाटला जाणार होता मात्र पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं आधी काय होतं तर ते वैयक्तिक त्या ठिकाणी लूट करायचे मात्र या सोसायटी ऑफ ट्रेडच्या माध्यमातून ते आता सामुदायिक लूट करू लागले होते म्हणून संचालक मंडळाने काय केलं होतं तर या सोसायटी ऑफ ट्रेडवर टीका करायला सुरुवात केली होती म्हणून पुढच्या काळामध्ये म्हणजे सतराशे सदुसष्ट मध्ये काय झालेलं आहे तर या सोसायटी ऑफ ट्रेड बंद करून टाकण्यात आलेला आहे ठीक आहे क्लिअर आहे पुढे बघा बंगालच्या अधिकाऱ्यांना दिला जाणारा जो काही भत्ता होता तो भत्ता त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता त्यामुळे अधिकाऱ्यांनी जे काही बंड केलं त्या बंडाला काय म्हटलं जातं श्वेत बंड असं म्हटलं जातं म्हणजे युद्धप्रसंगी चालू असणारा जो काही भत्ता होता तो अजून सुद्धा चालू होता म्हणजे युद्ध संपलं तरी त्या ठिकाणी तो दुप्पट भत्ता जो आहे तो चालू होता त्यामुळे रॉबर्ट क्लायनं काय केलं होतं तो भत्ता जो आहे तो बंद करून टाकला होता त्यामुळे तिथले जे काही शिपाई होते त्या शिपायांनी विद्रोह केला होता त्या विद्रोहाला काय म्हटलं जातं हे तुम्हा चाहे। कोना -कोना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या विद्रोहाला श्वेत बंड असं म्हटलं जातं क्लिअर आहे बक्सारची लढाई झाल्यानंतर परत त्याला काय करण्यात आलं होतं बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं होतं बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये झाली इथं सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो शहालाम मीर कासिम शुजा अद्दोला त्याचबरोबर रॉबर्ट सॉरी ब्रिटिशांच्या बाजूने जर आपण बघितलं मेजर मंड्रो यांच्यामध्ये हे बक्सारची लढाई त्या ठिकाणी सतराशे चौसष्ट मध्ये झाली होती त्यानंतर काय झालेलं अला आहे अलाहाबादचा तह झाला त्या अलाहाबादच्या तहानुसार कंपनीकडे दिवाणी आणि फौजदारी अधिकार आले आणि त्यावर दोन भारतीयांची नियुक्ती केली होती ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे मग ब्र कंपनीचे जे काही अधिकारी आहेत ते भ्रष्टाचार करत होते ते भ्रष्टाचार करू नये यासाठी सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना करण्यात आली त्या माध्यमातून ज्या काही वस्तू विकण्याची म जी काही मक्तेदारी जी आहे ती या ट्रेडला देण्यात आली होती आणि त्यातून मिळणारा नफा कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये वाटला जात होता मात्र तो पुढच्या काळामध्ये बंद करून टाकण्यात आलेला आहे आणि या रॉबर्ट क्लाईव्हच्याच काळामध्ये श्वेत बंड सुद्धा त्या ठिकाणी घडून आलेलं होतं आता पुढे महत्वाचं आहे पुढचा गव्हर्नर वॉरन हेस्टिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे वॉरन हेस्टिंग सुद्धा महत्वाचा आहे रॉबर्ट क्लाईव्ह नंतर या ठिकाणी भारताचा गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती वॉरन हेस्टिंगची नियुक्ती झालेली होती मग तो ज्या वेळेस भारतामध्ये आला त्यानंतर त्याने पहिल्यांदा कोणतं काम केलं तर दुहेरी प्रशासन व्यवस्था जी आहे ती रद्द करून टाकलेली होती बंद करून टाकलेली होती आता का बंद करून टाकण्यात आली होती तर या दुहेरी प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही उपदिवाण नेमण्यात आलेले होते दोन भारतीय व्यक्ती ते मोठ्या प्रमाणामध्ये काय करू लागले होते भ्रष्टाचार करू लागले होते आणि यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत होता आणि कंपनीचं नुकसान होत होतं त्यामुळं संचालक मंडळाने काय सांगितलं होतं की ही पद्धत रद्द करून टाका त्यानुसार वॉरन हेस्टिंगनं सतराशे बहात्तर मध्ये ही दुहेरी प्रशासन व्यवस्था रद्द केलेली आहे दुहेरी प्रशासन व्यवस्था लावणारा कोण होता तर रॉबर्ट क्लाई होता रद्द करणारा कोण आहे वॉरन हेस्टिंग आहे हे लक्षात घ्या पुढे बघा कमिटी ऑफ रेव्हेन्यूची स्थापना करण्यात आली त्या माध्यमातून इथले महसूल गोळा करण्याचे जे काही अधिकार आहेत ते आता कोणाला देण्यात आले होते कलेक्टरना देण्यात आले होते कारण की जे काही दोन भारतीय व्यक्ती होते जे काय करू लागले होते महसूल गोळा करू लागले होते ते मात्र त्यामध्ये भ्रष्टाचार वाढला होता म्हणून त्यांना पदमुक्त करण्यात आलं त्या जागी आता कोणाची नेमणूक करण्यात आली महसूल गोळा करण्यासाठी तर कलेक्टरची नेमणूक करण्यात आली हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कोणाच्या काळामध्ये हे कलेक्टर पद निर्माण करण्यात आलं असा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला गेला आहे त्यासाठी लक्षात घ्या हेस्टिंग न महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर हे पद निर्माण केलं अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे की दुहेरी प्रशासन व्यवस्था रद्द कोणी केली तर कोरणारा कोण आहे हेस्टिंग आहे पुढे बघा कोशागार जे आहे ठीक आहे कंपनीचे जे काही कोशागार आहे ते मुर्शिदाबादवरून कलकत्ता या ठिकाणी सुद्धा हलवण्यात आलेलं होतं त्याचबरोबर महसूल वसुलीचे अधिकार लिलाव पद्धतीने केले महसूल व्यवस्थेमध्ये पंचवार्षिक पद्धत जी आहे ती या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती आता काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी कोणत्या आहेत -b 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 तर लक्षात घ्या बघा आता काय झालं होतं हा जो काही हेस्टिंग होता वॉरन हेस्टिंग जो होता या वॉरन हेस्टिंगनं काय केलं होतं दुहेरी जी काही शासन व्यवस्था आहे ती दुहेरी शासन व्यवस्था यानं काय केली होती तर त्या ठिकाणी रद्द केलेली होती मग दुहेरी शासन व्यवस्था रद्द केल्यानंतर या ठिकाणी त्यानं काय केलं होतं महसूल गोळा करण्याचे अधिकार कलेक्टरना देण्यात आले होते मात्र महसूल गोळा करण्यासाठी एक काहीतरी जो काही प्लान आहे किंवा एक योजना असली पाहिजे असं त्याला वाटू लागलं होतं म्हणून त्यानं काय केलं होतं पंचवार्षिक ठीक आहे पंचवार्षिक जी काही महसूल गोळा करण्याची जी काही पद्धत आहे ती त्याने त्या ठिकाणी सुरू केलेली होती आणि या पद्धतीमध्ये नेमकं काय होतं तर लक्षात घ्यायचं आहे हे जे काही महसूल गोळा करण्याचे अधिकार आहेत कशाचे महसूल गोळा करण्याचे जे काही अधिकार आहेत हे अधिकार त्याने काय केले होते पाच वर्षासाठी त्या ठिकाणी दिलेले होते किती वर्षासाठी पाच वर्षासाठी मग आता हे पाच वर्षासाठी अधिकार दिले होते मात्र कोणाला दिलेले आहेत तर ठेकेदारांना दिलेले आहेत कोणाला ठेकेदारांना आता एखादा जर जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तिथल्या त्या जिल्ह्यातला महसूल गोळा करायचा असेल तर अशा वेळी त्या जिल्ह्यातल्या ठेकेदारांना एकत्रित बोलवलं जायचं आणि त्या ठिकाणी काय व्हायचा लिलाव व्हायचं ठीक आहे ठेकेदारांना एकत्रित बोलून जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी काय केला जायचा महसूल गोळा करण्याच्या अधिकाराचा लिलाव व्हायचा मग आता हा जो काही लिलाव आहे त्या लिलावामध्ये जो कोणी जास्त बोली लावेल त्याला काय केले जायचे महसूल गोळा करण्याचे ठेके दिले जायचे म्हणजे अशा पद्धतीनं पाच वर्षासाठी जो कोणी जास्त बोली लावेल त्याला काय केले जायचे महसूल गोळा करण्याचे अधिकार दिले जायचे मग या पंचवार्षिक पद्धतीलाच काय नाव पडलेलं आहे तर यालाच लिलाव पद्धत म्हणून सुद्धा ओळखली जाते यालाच काय म्हटलं जातं बोली पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे पंचवार्षिक पद्धत लिलाव पद्धत आणि बोली पद्धत या त्या ठिकाणी लिलाव केला जायचा म्हणून लिलाव पद्धत आणि जो जास्त बोली लावेल त्याला हे अधिकार दिले जायचे म्हणून याला बोली पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं पंचवार्षिक पद्धत सुरू करणारा कोण होता तर या ठिकाणी हेस्टिंग होता वॉरन हेस्टिंग होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यस त्यामध्ये लिलाव केला जायचा आणि त्या ठिकाणी ठेकेदारांना पाच वर्षासाठी ठराविक दरानेच त्या ठिकाणी महसूल गोळा करता येणार होता मात्र काय झालेलं आहे तर हे जे काही ठेकेदार असायचे हे ठेकेदार सुद्धा काय करू लागले होते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करू लागले होते त्यामुळे कंपनीचं जे काही उत्पन्न आहे ते कुठंतरी कमी होत होतं कारण की यांना पाच वर्षासाठी जर आपण बघितलं ठराविक जो काही लिलावाची रक्कम आहे ती ब्रिटिशांकडे जमा करावी लागायची आणि हे काय करायचे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही महसूल गोळा करायचे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचे मग त्यामुळे हे कुठंतरी चुकतंय हे त्याच्या लक्षात आलं त्यानंतर त्यानं काय केलं आहे ही पंचवार्षिक पद्धत बंद करून आता हे जे काही अधिकार आहेत ते किती वर्षासाठी दिलेले आहेत एका वर्षासाठी म्हणजेच त्याने काय केलं होतं वार्षिक पद्धत, पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी सुरू केली होती आणि एका वर्षासाठी महसूल गोळा करण्याचे अधिकार त्या ठिकाणी त्याने दिले होते मात्र यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होता का त्यानंतर ही जी दोन्ही पद्धती बंद करण्यात आल्या त्यानंतर क कॉर्नोवालिसन आणि त्याने कायमदारा ही पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी सुरू केली होती मात्र लक्षात ठेवा पंचवार्षिक पद्धत किंवा वार्षिक पद्धत किंवा याच पंचवार्षिक पद्धतीला लिलाव पद्धत किंवा बोली पद्धत म्हटली जाते हे कोणी आणलेलं आहे वॉरन हेस्टिंगने आणलेलं आहे इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे जाऊयात आपण बघा शाह आलम कडून त्याने काय केलं होतं तर त्या ठिकाणी जो काही अलाहाबाद आहे आणि कोरा आहे हे प्रदेश काढून घेतले आणि आवजच्या नवाबाला त्या ते ठिकाणी त्यांनी विकलेले होते ठीक आहे पुढे सतराशे बहात्तर मध्ये प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी अदालत आणि फौजदारी अदालत स्थापन केलेली आहे कोणी हेस्टिंगने त्याचबरोबर अजून एक महत्वाची बाब काय आहे तर सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पारित करण्यात आला होता आणि या रेग्युलेटिंग ऍक्टने कलकत्ता या ठिकाणी एका सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती त्या सुप्रीम कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे सतराशे त्र्याहत्तर मध्ये कलकत्ता या ठिकाणी रेग्युलेटिंग कायद्याने सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती आता हा जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट जर आपण बघितला तो हा असा पहिला कायदा होता ज्या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटी ब्रिट सॉरी जे काही पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटनं काय केलं होतं पहिल्यांदाच कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित केलं होतं म्हणजे या रेग्युलेटिंग ऍक्टच्या म्हणजे सतराशे त्र्याहत्तर जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट आहे या ऍक्टच्या आधी जर आपण बघितलं तर कंपनीवर नियंत्रण ठेवणारा एकही कायदा नव्हता कंपनी तिला जसं वाटेल तशा पद्धतीने त्या ठिकाणी तिची कार्यपद्धती असायची मात्र पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं इथले जे काही पार्लमेंटमधले लोक आहेत त्या लोकांपेक्षा श्रीमंत हे कंपनीचे अधिकारी होऊ लागले होते इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये हे काय करत होते भ्रष्टाचार करत होते मग यांच्यावर कुठंतरी नियंत्रण असलं पाहिजे त्यामुळं या ठिकाणी काय करण्यात आला होता हा पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो पारित करण्यात आला होता ठीक आहे सतराशे त्र्याहत्तर जो काही रेग्युलेटिंग ऍक्ट आहे तो असा पहिलाच कायदा आहे ज्या कायद्याने कंपनीवर काय करण्यात आलं होतं पहिल्यांदा नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेलं होतं रेग्युलेटिंग कायदा त्या ठिकाणी इथं आणण्यात आलेला होता त्याचबरोबर आपण बघितलं या ठिकाणचा जो काही हिशोब तपासायचा आहे कंपनीचा तो तपासण्यासाठी राय रयत नावाचा जो काही भारतीय अधिकारी आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी नेमण्याची तरतूद करण्यात आली होती पुढे सतराशे चौसष्ट मध्ये कंपनीच्या परकीय व्यापारासाठी अकरा सदस्यीय बोर्ड ऑफ ट्रेडची सुद्धा स्थापना याच्या काळामध्ये झालेली आपल्याला सांगता येते पुढे बघा रोहिला युद्ध सुद्धा महत्वाचं आहे आता रोहिला युद्ध जर आपण बघितलं तर नेमकं कशासाठी झालेलं होतं ते लक्षात ठेवायचं आहे मराठ्यांनी काय केलं होतं तर या रोहिल खंडावर आक्रमण केलं होतं मग अशा वेळी या रोहिलाचा जो काही प्रमुख होता रहमत खान त्यानं काय केलं होतं तर आवजचा नवाब आणि ब्रिटिश यांची मदत घेतली होती आणि यांच्या मदतीनं मराठ्यांचं जे काही आक्रमण आहे त्याने परतवून लावलं ला होतं मग आता हे जे काही नवाब होता अवधचा नवाब त्याला या ठिकाणी मदतीच्या बदल्यामध्ये चाळीस लाख रुपये देण्याचं त्यानं काय केलं होतं तर त्या ठिकाणी ठरवलेलं होतं मात्र काय झालेलं आहे हे युद्ध संपल्यानंतर या रोहिल खंडाचा जो काही प्रमुख होता रहमत खान याने ही चाळीस लाख रुपयाची रक्कम या आवजच्या नवाबाला देण्यास टाळाटाळ -तार केलेली होती ठीक आहे त्यामुळं या ठिकाणी हा जो काही आवजचा नवाब होता यानं ब्रिटिशांना सोबत घेऊन काय केलं होतं रोहिल खंडावर आक्रमण केलं होतं ज्यामध्ये ब्रिटिशांनी काय केलं आहे जवळपास वीस हजार रोहिल्यांचा त्या ठिकाणी या रोहिल खंडातून हद्दपार केलं बऱ्याच जणांना फाशीच्या शिक्षा देण्यात आल्या बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं ठार करण्यात आलेलं होतं त्यामुळं आता एक या ही जी काही घटना होती त्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये या हेस्टिंगवर टीका सुद्धा झालेल्या होत्या कारण की रोहिल खंड असेल आणि ब्रिटिश असतील यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असताना सुद्धा त्या ठिकाणी ब्रिटिशांनी काय केलं होतं विनाकारण या रोहिलखंडावर खंडावर आक्रमण केलेलं होतं त्यामुळं हेस्टिंगवर मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा करण्यात आलेल्या होत्या पुढे जर आपण बघितलं हेस्टिंगने जर आपण बघितलं सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये या ठिकाणी आवच्या नवाबाला मदत सुद्धा केली होती पुढे आहे सतराशे पंच्याहत्तरमध्ये एक प्रकरण आहे लक्षात ठेवायचं आहे ते प्रकरण कोणतं होतं नंदकुमारचं प्रकरण आता नंदकुमारचं प्रकरण नेमकं काय होतं तर लक्षात ठेवायचं आहे आता हेस्टिंग ज्या जा, वेळेस या ठिकाणी भारतामध्ये आलेला होता गव्हर्नर म्हणून त्या आल्यानंतर तो काय केला होता त्याने दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून टाकली होती आणि त्यावर असणारे जे काही दोन भारतीय अधिकारी होते त्यामधला जर आपण एक बघितला मोहम्मद रेजा खान हा एक त्या ठिकाणी उपदिवाण म्हणून होता त्या मोहम्मद रेझा खानला पदावरून काढून टाकलं होतं त्यामुळं हा जो काही नंदकुमार आहे तो त्या ठिकाणी कुठंतरी या हेस्टिंगच्या विरोधात नाराज होता त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हा नाराज होता आणि त्याने काय केलेला आहे तर या हेस्टिंगने नेमका कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या कार्यकाळामध्ये हे शोधून काढलं आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला होता कोणावर वॉरन हेस्टिंगवर मग अशा वेळी जर आपण बघितलं तर ज्या वेळेस ही गोष्ट हेस्टिंगला कळाली त्यावेळेस तो प्रचंड चिडला आणि त्यानंतर त्यानं काय केलेलं आहे तर एक खोटा जो काही गुन्हा आहे तो उलट कोणाच्या कोणावर त्या ठिकाणी दाखल केला तर नंदकुमारवर दाखल केला की जे काही डॉक्युमेंट आहेत किंवा जे काही बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्सवर नंदकुमारने खोट्या सह्या केल्यात असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि त्याला त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा त्या ठिकाणी ठोठवण्यात आलेली होती त्यामुळे जर आपण बघितलं तर हा जो काही खटला लढवण्यात आला होता नंदकुमार विरोधात त्या खटल्याला काय म्हटलं जातं किंवा त्या शिक्षेला काय म्हणण्यात आलेलं आहे न्यायिक खून असं म्हटलं जातं ठीक आहे हे जे काही नंदकुमार प्रकरण आहे त्याला काय म्हटलं जातं न्यायिक खून म्हटलं जातं कारण की या नंदकुमारने त्याचे भ्रष्टाचार समोर आणले होते म्हणून या ठिकाणी त्याला काय करण्यात आलं होतं खोटे आरोप करून त्यात फाशीची शिक्षा त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेली होती या घटनेला न्यायिक खून असा या घटनेचा उल्लेख केला जातो ठीक आहे हा नंदकुमार एक ब्राह्मण होता आणि मोहम्मद रेझा खान यांच्याकडे तो त्या ठिकाणी काम करत होता हे लक्षात घ्या पुढे जाऊयात आपण सतराशे सहासष्ट मध्ये संस्कृत मधल्या कायद्याचं जर आपण बघितलं तर कोड ऑफ जेंटू लॉ या शीर्षकाखाली त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं होतं त्याचबरोबर भारतातलं जे काही पहिलं वृत्तपत्र आहे द बेंगॉल गॅझेट हे कोणी सुरू केलं होतं सॉरी हे जर आपण बघितलं तर हेस्टिंगच्या काळामध्ये त्या ठिकाणी हे जे काही वृत्तपत्र आहे ते सुरू करण्यात आलं होतं आता जो काही ऑगस्ट हिक्की होता त्यानं काय केलं होतं तर हे बंगाल द बेंगॉल गॅझेट नावाचं जे काही वृत्तपत्र आहे पहिलं वृत्तपत्र भारतातलं ते त्याने सुरू केलं होतं मात्र तो काय करायचा तर त्या ठिकाणी हेस्टिंग आणि त्याची जी काही पत्नी आहे यांच्यातले जे काही संबंध आहेत त्या संबंधावरच लिखाण करायचा त्यामुळं त्या ठिकाणी त्या हा जो काही हेस्टिंग आहे तो प्रचंड चिडलेला होता आणि त्यानंतर त्यानं त्यान या द बेंगॉल गॅझेट जे काही नावाचं वृत्तपत्र आहे ते वृत्तमानपत्र पुढच्या काळामध्ये बंद सुद्धा करून टाकलं होतं कारण की तो नेहमी काय करायचा हेस्टिंगचे जे काही त्या ते दोघांचे जे काही संबंध आहेत त्याच्या पत्नीचे आणि त्याचे यावरच त्या ठिकाणी लिखाण करायचं त्यांच्यामधल्या जे काही घडामोडी आहेत त्या त्या ठिकाणी समोर मांडायचं त्यामुळे तो चिडला होता आणि हे वर्तमानपत्र पुन्हा बंद करून टाकण्यात आलं होतं पुढे जाऊयात आपण लॉर्ड कॉर्नोवालीस या ठिकाणी आहे सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव असा हा त्याचा कार्यकाळ आपल्याला सांगता येतो मग याच्या कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं तर असं विशेष काही त्या ठिकाणी घडलेलं नाही तरी सुद्धा बघा जिल्हा न्यायालयाच्यावर चार प्रांतिक न्यायालयाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती ज्यामध्ये कलकत्ता आहे ढाका आहे पटना आहे मुर्शिदाबाद या चार न्यायालयावर सहदिवाणी अदालत जर आपण बघितलं तर कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता ठीक आहे जे काही जिल्हा न्यायालय होते त्यांच्यावर चार प्रांतिक न्यायालय होतं ती कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली असा प्रश्न येऊ शकतो कलकत्ता ढाका पटना आणि मुर्शिदाबाद या ठिकाणी ही चार न्यायालय स्थापन करण्यात आली होती त्याचपणे जिल्हाधिकारी जो आहे या जिल्हाधिकाऱ्याला काय करण्यात आलं होतं महसूल गोळा करण्याचे जे काही अधिकार, अधिकार आहेत ते त्याला देण्यात आले होते त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यावरील न्यायिक शक्ती सुद्धा काय करण्यात आली होती काढून घेण्यात आली होती म्हणजेच काय यापूर्वी जर आपण बघितलं तर जो काही जिल्हाधिकारी असायचा तो न्यायनिवाडे सुद्धा करायचा मात्र वॉरन हेस्टिंगनं सॉरी जर आपण बघितलं कॉर्नवालिसनं काय केलं होतं तर हे अधिकार जे आहेत ते त्या ठिकाणी न्यायिक अधिकार काढून घेतलेले होते आणि फक्त आणि फक्त ते काय करू शकतात महसूल गोळा करू शकतात एवढे अधिकार त्यांच्याकडे बहाल करण्यात आलेले होते त्याचबरोबर बघा कॉर्नवालिसनं काय केलं होतं तर पोलिसावरील जम जी काही जमीनदारांचे अधिकार होते ते सुद्धा त्याने काढून घेतले होते महत्वाचं म्हणजे त्यानं काय केलं होतं जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलं होतं इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद कोणी निर्माण केलं निर्माण करणारा कोण आहे तर त्या ठिकाणी कॉर्नवालिस आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यावर त्यांना काय केलेलं आहे तर एक दरोगा नेमलेला होता ठीक आहे तो सहसा काय असायचा भारतीय व्यक्ती असायचा त्याचबरोबर एक गोष्ट महत्वाची काय आहे तर या रॉ कॉर्नोवालिसनं नेमकं काय केलं होतं तर जी काही इंग्लंडमध्ये पोलीस व्यवस्था होती त्यापेक्षा भारताला इंग्लंडपेक्षा सुद्धा त्याने काय केलं होतं तर या पोलीस व्यवस्थेमध्ये पुढे त्याने त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते नेमकं कशा पद्धतीनं इथली पोलीस व्यवस्था जी आहे ती इंग्लंडच्या वरचट ठरली होती तर त्यासाठी त्यानं प्रत्येक वीस मैलावर पोलीस चौक्या बसवल्या हो जिल्ह्याचं क्षेत्रफळ चारशे चौरस किलोमीटर त्याने निश्चित केलं आणि या प्रत्येक पोलीस चौकीवर एक भारतीय अधिकारी असायचा त्याला काय म्हटलं जायचं दरोगा असं म्हटलं जायचं हे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा अजून एक महत्वाची गोष्ट काय आहे तर याच्याच काळामध्ये एक कायमधारा पद्धत जी आहे ती कायमधारा पद्धत जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली होती कशाची जमीन महसुलाची जी काही पद्धत आहे कायमधारा पद्धत ती कोणी सुरू केली होती या ठिकाणी कॉर्नवालिसने सुरू केली होती पुढे जाऊयात सर जॉन शोर आता सर जॉन शोअर जर आपण बघितलं तर कॉर्नवालिसच्या काळामध्ये ते काय होते बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून होते मग बंगालच्या जमीन महसुलाच्या प्रश्न सोडवण्याच्या कामामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं खूप मदत केली होती जॉन शोअरच्या मदतीनं कॉर्नवालिसनं काय केलं होतं कायमधारा पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी बंगाल मध्ये त्या ठिकाणी ही पद्धत लागू केलेली होती पुढे बघा त्याच्या काळातील काही घटना जर आपण बघितल्या तर ब्रिटिश पार्लमेंटने चार्टर ऍक्ट जो आहे सतराशे त्र्याण्णवचा जो काही चार्टर ॲक्ट आहे तो कायदा त्यांनी त्या ठिकाणी पारित केलेला होता सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मराठ्यांनी काय केलं होतं निजामावर हल्ला करून त्या या ठिकाणी निजामाचा काय केला होता तर या युद्धामध्ये पराभव केला होता मग मराठे आणि निजाम यांच्यामध्ये जी काही प्रसिद्ध लढाई झाली त्या लढाईला काय म्हणून ओळखलं जातं खरड्याची लढाई म्हणून ओळखली जाते ठीक आहे खरड्याची लढाई म्हणून त्या ठिकाणी या लढाईला ओळखलं जातं सतराशे पंच्याण्णव मध्ये झाली मराठे आणि निजाम यांच्यामध्ये ज्यामध्ये मराठ्यांनी निजामाचा काय केला होता पराभव या केलेला आपल्याला सांगता येतो ठीक आहे बघा जॉन शोअरच्या काळामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने चार्टर ऍक्ट आणलेला होता यस पुढे बघूयात आपण लॉर्ड वेलसली आहे आता वेलसलीच्या काळामध्ये महत्वाची घटना काय होती तर तैनाती फौज ठीक आहे तैनाती फौजेची जी काही योजना आहे ती या वेलसलीने त्या ठिकाणी आणलेली होती असं नाही की वेलसलीने ही योजना त्या ठिकाणी सुरू केली वेलसलीच्या सुद्धा अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर तैनाती फौजीची जी काही पद्धत आहे ती आपल्याला पाहायला मिळते जो काही फ्रेंचांचा गव्हर्नर होता ड्युप्ले त्याने सुद्धा काय केलं होतं भारतीय जे काही राजे होते त्यांना पैशाच्या मोबदल्यात किंवा एखाद्या प्रदेशाच्या मोबदल्यात आपलं सैन्य पुरवण्याचं काम त्या डुपलेनं केलं होतं मग त्याकडूनच ब्रिटिशांनी ही पद्धत त्या ठिकाणी घेतली होती मात्र या पद्धतीचा सगळ्यात जास्त वापर करून जी काही संस्थानं आहेत ती आपल्या ताब्यात घेण्याचं काम कोणी केलं होतं तर वेलस्लीनं केलं होतं तो एक साम्राज्यवादी विचारसरणीचा होता साम्राज्यवादी होता त्या हे लक्षात घ्यायचं आहे मग याच्याच काळामध्ये चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध सुद्धा त्या ठिकाणी झालं होतं ज्या युद्धामध्ये टिपूचा काय झाला होता मृत्यू झाला होता हे कधी झालं होतं सतराशे नव्याण्णव मध्ये चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध ठीक आहे टिपू सुलतानचा याच्यामध्ये मृत्यू झाला होता पुढे दुसरं इंग्रज मराठा युद्धसुद्धा झालेलं आहे ज्यामध्ये सिंधिया भोसले आणि होळकर यांचा एकत्रित पराभव त्यांनी केलेला आहे पुढे यांच्यामध्ये वसईचा तह होऊन हे युद्ध काय झालं होतं समाप्त झालेलं होतं फोर्ट विलियम कॉलेजची सुद्धा काय करण्यात आलेली होती तर याच्या काळामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे कोणाच्या लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये त्यानंतर आहे लॉर्ड हेस्टिंग्स ठीक आहे लॉर्ड हेस्टिंग जर आपण बघितलं तर अठराशे तेरा ते अठराशे तेवीस हा याचा कार्यकाळ आपल्याला सांगता येतो याच्या काळामध्ये नेपाळशी युद्ध त्या ठिकाणी झालेलं होतं मात्र या युद्धामध्ये या ठिकाणी यांचा विजय झालेला आहे कोणाचा हेस्टिंगचा या युद्धामध्ये काय झाला होता विजय झाला होता मग या विजयामुळं त्याचं नाव काय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं मार्किस ऑफ हेस्टिंग्स त्याला काय म्हणून ओळखलं जातं आता मार्किस ऑफ हेस्टिंग्स कोणत्या विजयानंतर नेपाळच्या विजयानंतर त्याला मार्किस ऑफ हेस्टिंग असं म्हणून ओळखलं जातं मग पुढे नेपाळ आणि इंग्रज यांच्यामध्ये एक सुगोलीचा प्रसिद्ध करार सुद्धा त्या ठिकाणी झाला होता पुढे बघा नेपाळशी युद्ध झालं त्यानंतर बघा त्यांनी काय केलं होतं तर मराठ्यांशी युद्ध केलं होतं तिसरं मराठा युद्ध अठराशे सतरा ते अठराशे अठरा आत्रा या दरम्यान झालं ज्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला पद जे होतं ते सुद्धा या ठिकाणी समाप्त करून टाकण्यात आलं होतं आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा जो काही महत्वाचा भाग आहे तो सुद्धा आता काय झाला होता कंपनीच्या ताब्यात आलेला होता मग त्यांनी पुढे अठराशे अठरामध्ये मुंबई प्रांताची काय केलेली आहे तर निर्मिती इथं केलेली आहे त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट काय आहे तर याच हेस्टिंगच्या काळामध्ये पिंडाऱ्यांचं दमन सुद्धा करण्यात आलेलं होतं आता हे जे काही पेंढारी लोक होते लक्षात ठेवायचं आहे हे जे काही पिंडारी लोक होते हे नेमकं कोणत्या भागामध्ये सक्रिय होते माळवा आहे मे मेवाड आहे मारवाड आहे या भागा भागामध्ये जर आपण बघितलं तर हे जे काही पिंडारी लोक होते हे त्या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलेला होता एकंदरीत जर आपण बघितलं तर हे पेंढारी लोक नेमके कोण होते तर जे काही पेशवे होते त्या पेशव्यांच्या सैन्यामध्ये किंवा पेशव्यांना ज्या पेशव्यां पेशवे ज्या वेळेस युद्धाला जायचे त्यावेळेस हे त्या ठिकाणी काय करायचे पेशव्यांना मदत करायचे आणि त्या बदल्यात ज्या भागामध्ये युद्ध चालू आहे त्या भागामधली लूट मिळवण्याचा अधिकार जो आहे तो या पेंढाऱ्यांना देण्यात आलेला होता आणि हे काय करायचे तर त्या ठिकाणी ती लूट मिळवायची आणि ज्या वेळेस काय झालेलं होतं ब्रिटिशांनी इथं येऊन इथली जी काही मराठा मराठा सत्ता होती ती त्या ठिकाणी संपुष्टात आणली त्यावेळेस मात्र यांना मिळणारी लूट जी आहे ती कमी होऊन गेली होती मग हे काय झाले होते संघटित झालेले होते एक प्रकारे हे लोक जे आहेत ते काय होते तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग राजे महाराजे जे होते त्या राजे महाराजांच्या जे काही सैन्य असायचं त्या सैन्यामधलेच व्यक्ती होते या पेंडाऱ्यामध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने मुस्लिम होते मात्र हे कोणत्याही एका धर्माला मानायचे नाहीत ठीक आहे हे एक लक्षात घ्यायचं आहे मग त्यानुसार यांचं जे काही पुढच्या काळामध्ये जी काही लूट आहे ती सतत वाढत चाललेली होती त्यामुळे यांच्यावर कुठंतरी बंधनं आली पाहिजेत किंवा या पेंढाऱ्यांचं कुठंतरी दमन केलं पाहिजे यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले होते त्यानुसार हेस्टिंगनं काय केलेलं आहे तर या पेंढाऱ्यांचं दमन त्या ठिकाणी केलेलं आहे किंवा त्यांचं जो काही लुटी आहे त्या त्या ठिकाणी थांबवलेल्या आहेत यस पुढे जाऊयात आपण याच काळामध्ये रयतवारी पद्धतसुद्धा एकोणीसशे वीस साली लागू करण्यात आलेली होती थॉमस मंड्रोच्या मदतीनं काय करण्यात आलं होतं तर ही पद्धती जी आहेत त्या या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या होत्या थॉमस मंड्रोने काय केलं आहे मद्रास मुंबई आसाम या प्रांतामध्ये त्या ठिकाणी ही रयतवारी पद्धत जी आहे ती लागू केलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढे अठराशे बावीसमध्ये महालवारी पद्धत जी आहे ती या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती याचा जनक कोण आहे होल्ट मॅकनजी ठीक आहे होल्ट मॅकनजीनं काय केलं होतं तर ही पद्धत जी आहे ती उत्तर प्रदेश अवध पंजाब या भागामध्ये त्या ठिकाणी लागू केली जावी अशी शिफारस केली होती त्यानुसार ही जी काही पद्धत आहे महलवारी पद्धत अठराशे बावीसमध्ये काय करण्यात आली होती तर उत्तर प्रदेश आणि पंजाब या भागामध्ये ती लागू करण्यात आलेली आहे पुढे अठराशे बावीसमध्ये बंगालमध्ये काय करण्यात आला होता बंगाल टॅन्सीसी जी काही ॲक्ट आहे म्हणजे ज ज्याला काय म्हणलं जातं बंगाल कास्तकरी अधिनियम याचा उद्देश काय होता तर कॉर्नोवालिसच्या काळातील कायमधारा पद्धतीत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील हक्काची संरक्षणाची तरतूद केलेली नव्हती ती परत करण्यासाठी हा कास्तकरी जो काही अधिनियम आहे तो अठराशे बावीसमध्ये याच्याच काळामध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलेला आपल्याला सांगता येतो पुढे बघा पुढे महत्वाचं आहे अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस मधलं ठीक आहे कोण आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे लॉर्ड विल्यम बेंटिंगनं काय केलेलं आहे तर ब्रिटिश हा जो बेंटिंग आहे हा बेंटिंगबाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा काय होता ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर होता ठीक आहे लक्षात घ्या महत्वाचा आहे परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ब्रिटिश भारताचा हा काय होता पहिला गव्हर्नर म्हणून गव्हर्नर जनरल म्हणून कोण आलेला आहे तर विल्यम बेंटिंग त्या ठिकाणी आलेला आहे मग याच्याच काळामध्ये अठराशे तेहतीसचा चार्टर ऍक्ट सुद्धा त्या ठिकाणी पारित करण्यात आला होता त्याआधी जर आपण बघितलं तर अठराशे तेराचा चार्टर ऍक्ट त्या ठिकाणी आणण्यात आला होता अठराशे ते अठराशे तेराच्या चार्टर ऍक्टने भारतीय शिक्षणासाठी एक लाख रुपयाची काय करण्यात आली होती तरतूद करण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं आहे जर आपण पुढे बघितलं अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्टने काय करण्यात आलं होतं हीच रक्कम दहा लाख रुपये इतकी वाढवण्यात आलेली होती ठीक आहे ह्या गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आपल्याला सांगता येतील पुढे अठराशे एकोणतीसमध्ये बेंटिंगच्याच काळामध्ये सतीबंदीचा कायदा सुद्धा या ठिकाणी आणण्यात आला होता आणि या कायद्यानुसार जर आपण बघितलं भारतामधले जे काही स्त्रियांना सती जावं लागत होतं त्यावर बंदी जी आहे ती आताली या ठिकाणी घालण्यात आली होती सतीबंदीचा कायदा व्हावा यासाठी कोणी प्रयत्न केलेले आहेत तर राजाराम मोहन राय आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी नाना शंकर शेठ हे नावं तुम्हाला काय करायचे आहेत तर लक्षात ठेवायची आहेत नाना शंकर शेठ आणि राजाराम मोहन राय यांनी एक अर्ज त्या ठिकाणी कुठं पाठवलेला होता इंग्लंडच्या पार्लमेंटला पाठवलेला होता आणि त्या इंग्लंडच्या पाठवलेल्या अर्जावर या दोघांच्या काय होत्या सह्या होत्या त्यानुसार ब्रिटिशांनी काय केलं होतं अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये हा सत्तीबंदीचा कायदा या ठिकाणी आणला आणि या कायद्यानुसार इथं बंदी घालण्यात आलेली होती लक्षात ठेवा जरी अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये हा कायदा आला असला तरी अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये हा कायदा फक्त आणि फक्त बंगालपुरता मर्यादित होता पुढे अठराशे तीस साली जर आपण बघितलं मुंबई आणि मद्रास या भागामध्ये सुद्धा काय करण्यात आलं होतं तर हा कायदा जो आहे सत्तीबंदीचा कायदा जो आहे तो इथं लागू करण्यात आलेला होता पुढे त्यांनी ठगांचा बंदोबस्त सुद्धा केलेला आहे कोणी बेंटिंगने त्याचबरोबर कुर्ग जे काही संस्थान आहे ते सुद्धा खालसा करणारा कोण होता तर हा बेंटिंग होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे आहे बघा चार्ल्स मेटाकाल्फ याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काही महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या घटलेल्या नाहीत मात्र मेटाकल्फ बाबत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तो कसा होता उदारमतवादी स्वरूपाचा होता त्याने काय केलं होतं तर वृत्तपत्रावरील जी काही बंधनं आहेत ती त्या ठिकाणी त्याने काढलेली होती ठीक आहे म्हणून या चार्ल्स मेटाकाल्फला काय म्हटलं जातं वृत्तपत्रांचा मुक्तीदाता त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं ठीक आहे त्याने काय केले होते वर्तमानपत्रावर जी काही बंधनं आलेली होती ती बंधनं त्याने दूर केली जा केली होती म्हणून त्याला मुक्तीदाता असं त्या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे पुढे आहे लॉर्ड हार्डिंग अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस हा याचा कार्यकाळ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो प्रथम शीख युद्ध जे आहे ते कोणाच्या काळामध्ये झालं होतं तर या हर्डिंगच्या काळामध्ये झालं होतं जे की पुढे लाहोरच्या करणाने काय करण्यात आलं होतं समाप्त करण्यात आलेलं होतं मग याने तार 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 या काय केलं आहे नेमकं तर त्या काळामध्ये काय होतं तर बालिका शिशु हत्येचं पद्धत त्या ठिकाणी होती आणि ही पद्धत बंद व्हावी यासाठी सुद्धा त्याने काय केलं होतं तर कायदे या ठिकाणी घेऊन आला होता तसेच मध्य भारतामध्ये गोंड जमातीतील नरबळी द्यायची प्रथा सुद्धा त्याने काय केली होती बंद करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजेच काय एकंदरीतच इथला समाज सुधारण्यासाठी त्याने वेगवेगळे कायदे करण्याचे प्रयत्न जे आहेत त्या हर्डिंगने त्या ठिकाणी केले होते त्याचबरोबर गंगा नदी खोऱ्यामध्ये कालवे सुद्धा त्यांनी खोदलेले आहेत इतकंच नाही तर भारतात सर्वप्रथम रेल्वेची योजना जी आखलेली आहे ती सुद्धा कोणी आखलेली होती तर या लॉर्ड हर्डिंगने त्या ठिकाणी आखलेली होती मग भारतात प्रथमच शासकीय कार्यालयांना रविवारची सुट्टीसुद्धा जाहीर करण्यात आली होती कोणाला शासकीय कर्मचाऱ्यांना लक्षात ठेवायचे कामगारांना अजून सुट्टी नव्हती ठीक आहे जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना रविवारची सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली होती कोणाच्या काळामध्ये लॉर्ड हर्डिंगच्या काळामध्ये पहिलं शीख युद्ध झालेलं आहे त्याचबरोबर बालिका शिशुहत्येचा निषेध केलेला आहे किंवा मध्य भारतामध्ये गोंड जमातीमध्ये जी काही नरबळीची प्रथा होती ती सुद्धा बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला रेल्वेची स सगळ्यात आधी योजना आखणारा कोण होता तर हा हेस्टिंग हा सॉरी हर्डिंग होता आणि रविवारची सुट्टी जाहीर करणारा सुद्धा हार्डिंग आपल्याला सांगता येतो पुढे आहे महत्वाचा लॉर्ड डलहौसी ठीक आहे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन हा काय होता तर याचा कार्यकाळ या ठिकाणी सांगता येतो मग डलहौसी जर आपण बघितलं तर, तर हा कसा होता उदारमतवादी होता का तर नव्हता हा काय होता विस्तारवादी धोरणाचा होता लक्षात ठेवायचंय याच्यासमोर टार्गेट काय होतं तर ब्रिटिशांचं जे काही साम्राज्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये याला विस्तार करायचा होता आणि त्यानुसारच तो त्या ठिकाणी भारतामध्ये आला होता भारतामध्ये आल्यावर त्यानं दत्तक विधान नामंजूर आणि गैरप्रशासन या दोन आधारावर इथली जी काही संस्थानं आहेत ती संस्थानं त्याने काय करायला सुरुवात केली होती खालसा करायला सुरुवात केली होती ज्यामध्ये जर आपण बघितलं दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा वापर करून किंवा या धोरणाचा वापर करून जी काही त्याने राज्य खालसा केली होती त्यामध्ये सगळ्यात आधी सातारा हे राज्य आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्याने खालसा केलं जैतापूर आहे संबलपूर आहे उदयपूर आहे झाशी आहे नागपूर आहे यासारखे जे काही संस्थानं आहेत ती दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा वापर करून त्याने काय केली होती तर त्या ठिकाणी खालसा केलेली होती आता दत्तक वारसा नामंजूर म्हणजेच काय तर एखादा जर जो राजा असेल जो जर निपुत्रिका असेल तर अशा वेळी त्याला दत्तक घेता येत नव्हतं कंपनीने जर परवानगी दिली तरच त्याला त्या ठिकाणी दत्तक घेतलं जाणार होतं त्या मुलाला दत्तक घेतलं जाणार होतं आणि घेतलं जाऊ म्हणजे घेता येत होतं मात्र संपत्तीचे काही अधिकार आहेत ते त्या मुलाला त्या ठिकाणी देण्यात येत नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी हा जो काही अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलं होतं ही राज्य जी आहेत किंवा ही संस्थानं जी आहेत ती खालसा करून टाकली होती मोठ्या प्रमाणामध्ये यांनी काय केला होता तर या धोरणाचा वापर त्या ठिकाणी केला होता गैरप्रशासनाच्या आधारावर सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर एक दोन जी काही संस्थानं आहेत ती खालसा केली होती मग गैरप्रशासनाच्या आधारावर कोणती संस्थानं खालसा केली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे पुढे जाऊयात पुढे आहे अजून एक महत्वाच्या जर आपण गोष्टी बघितल्या डलहौसीच्या बाबतीत तर अठराशे त्रेपन्न मध्ये याच्याच कार्यकाळामध्ये रेल्वे सेवा जी आहे ती त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती डब्ल्यू डी जे काही खातं आहे ते सुद्धा या ठिकाणी याच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं रे त्याचपणे जर आपण बघितलं टपाल सेवा सुद्धा जर आपण बघितली तर कोणाच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती तर या डलहाऊसीच्या काळामध्ये ठीक आहे बांधकाम विभाग असेल रेल्वे सेवा असेल टपाल सेवा असेल तार यंत्रणा सेवा असेल किंवा टेलिग्राफ जी लाईन असेल ह्या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत त्या कोणाच्या कार्यकाळामध्ये आलेल्या आहेत तर या डल हाऊसीच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पुढे आहे कॅनिंग ठीक आहे ऊर्शा घोषणापत्राच्या आधारावर जर आपण बघितलं तर भारतात प्रथमच काय करण्यात आले होते तीन विद्यापीठं स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती त्यानुसार चोवीस जानेवारी अठराशे सत्तावन्न साली कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठ स्थापन झालं आठ जुलैला मुंबईला स्थापन झालं पाच सप्टेंबरला मद्रास या ठिकाणी जी आहे हे जी काही विद्यापीठं आहेत ती स्थापना करण्यात आली होती एक ओढस जे काही घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये एक तरतूद होती की काय केलं जाईल इंग्लंडच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा विद्यापीठं स्थापन केले जातील आणि त्यानुसार या ठिकाणी हे जे काही पहिले तीन विद्यापीठ आहेत युनिव्हर्सिटी आहेत त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता क्रम विचारला जाऊ शकतो सगळ्यात आधी कलकत्ता त्यानंतर मुंबई आणि त्यानंतर मद्रासला काय करण्यात आलं होतं तर हे जी काही विद्यापीठं आहेत ती स्थापन करण्यात आली होती हा काय होता शेवटचा गव्हर्नर जनरल होता भारताचा ठीक आहे लक्षात ठेवायचं यानंतर गव्हर्नर जनरल हे पद जाऊन वॉइसरा हे जे काही पद आहे ते या ठिकाणी आलेलं होतं काय झालं होतं तर अठराशे सत्तावनचा उठाव जो आहे तो याच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाला होता कोणाच्या काळामध्ये तर या कॅनिंगच्या काळामध्ये हा उठाव झाला होता ज्या उठावामध्ये जर आपण बघितलं तर या उटावानंतर काय करण्यात आलं होतं ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्या कंपनीचा शेवट करण्यात आला होता आणि ही जी काही इथली सर्व सत्ता आहे ती ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती आणि ब्रिटिश राज्यसत्तेच्या हातामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीचा इतश्री त्या ठिकाणी झालेला आहे पुढे जाऊयात आपण लॉर्ड मेयो आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो कार्यकाळ काय आहे अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर हा कार्यकाळ आपल्याला त्या ठिकाणी लॉर्ड मेयोचा सांगता येतो वि वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं कोणाला लॉर्ड मेयोला त्याने काय केलं होतं तर जे काही केंद्रीय प्रांत आहेत किंवा त्यांच्याकडे असणारे जे काही अधिकार आहेत ते अधिकार प्रांतांना सुद्धा देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं काही खाती प्रांतांच्या हातामध्ये सुद्धा त्याने सोपवलेली होती त्यामुळं वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं लॉर्ड मेयोला ओळखलं जातं अजून एक महत्वाची गोष्ट काय आहे तर लॉर्ड मेयोच्याच कार्यकाळामध्ये जनगणना जी आहे जनगणना जी आहे त्या जनगणनेला सुरुवात झालेली होती ठीक आहे अठराशे बहात्तरमध्ये जनगणना होण्यास सुरुवात जी आहे ती या मेयोच्याच काळामध्ये झाली होती याच लॉर्ड मेयोनं दोन कॉलेजची सुद्धा निर्मिती केली होती त्यामधलं जर आपण बघितलं एक कॉलेज आहे राजकोट कॉलेज काठियावाड या ठिकाणी होतं दुसरं कॉलेज जर आपण बघितलं तर मेयो कॉलेज आहे जे अजमेर या ठिकाणी होतं ज्यामध्ये भारतीय राजे महाराजे असतील त्यांच्या युवराजांच्या शिक्षणाची सोय जी आहे ती या महाविद्यालयामध्ये करण्यात आली होती दोन कॉलेजची निर्मिती राजकोट कॉलेज आणि मेयो कॉलेज कोणाच्या काळामध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये त्या का ठिकाणी उभारण्यात आलेली आहे किंवा निर्मिती झालेली आहे भारतामध्ये सर्वप्रथम नगरपालिकेची स्थापना सुद्धा कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली लॉर्ड मेयोच्या कार्यकाळामध्ये झाली आहे तसेच बघा हा जो काही लॉर्ड मेयो आहे त्याला फिरण्याचं खूप आवड होती मग त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो कुठं गेलेला होता अंदमान निकोबार इथले जे काही जेल आहे त्याची पाहणी करण्यासाठी तो कुठं गेला होता तर अंदमान निकोबारला गेला होता आणि त्या ठिकाणी त्याचा जो काही खून आहे तो शेर अली या वहाबी चळवळीच्या कार्यकर्त्याने तिथं केलेला होता ठीक आहे बघा वहाबी चळवळीचा एक कार्यकर्ता होता ज्याचं नाव होतं शेर अली या शेर अलीला काय करण्यात आलं होतं भावाच्या खुनाचा आरोप ठेवून याला त्या ठिकाणी अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं मात्र तिथून तो निसटलेला होता आणि त्याने त्या ठिकाणी काय केलं आहे लॉर्ड मेयोचा खून केला आहे खून होऊन मृत्यू पावणारा पहिला ब्रिटिश जर आपण बघितलं वैसराय कोण होता तर हा लॉर्ड मेयो होता लक्षात ठेवायचा ज्याचा काय झाला होता खून होऊन भारतामध्ये मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता ठीक आहे भारतात सर्वप्रथम नगरपालिका असेल दोन कॉलेजची निर्मिती असेल वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असेल किंवा जनगणना होण्यास सुरुवात जर आपण बघितलं ह्या घटना कोणाच्या काळातल्या आहेत लॉर्ड मेयोच्या काळातल्या आहेत पुढे लॉर्ड लिटन महत्वाचा आपल्याला सांगता येतो अठराशे शहात्तरमध्ये या लिटननं काय केलं होतं ड्रॉमॅटिक परफॉर्मन्स ॲक्ट जो आहे तो त्या ठिकाणी आणलेला होता ज्या माध्यमातून नील द दर, नील दर्पण नावाचं जे काही नाटक होतं त्या नाटकावर त्याने काय केलं होतं बंदी घातलेली होती कोण कौन, कोणाचं नाटक होतं दीनबंधू यांचं ते नाटक होतं ज्या नाटकाच्या माध्यमातून इथल्या नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची जी काही वाईट स्थिती आहे किंवा ब्रिटिशांचा जुलूम आहे तो त्या नाटकांमधून त्या नाटका ठिकाणी ना दाखवला जात होता मात्र हे काय तर याला विरोध करण्यासाठी त्यांनी या ड्रायमॅटिक परफॉर्मन्स जो काही ॲक्ट आहे तो या ठिकाणी पारित केला आणि या नाटकांवर त्यांनी बंदी घातलेली होती पुढे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्या ठिकाणी आणण्यात आलेला होता कधी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये मग या वृत्तपत्र बंदी कायद्यानुसार काय करण्यात आलेलं होतं तर देशी जे काही वृत्तमानपत्र होते त्या देशी वृत्तपत्रांवर बंदी त्या ठिकाणी घालण्यात आलेली होती लक्षात आहे पुढे त्याने अठराशे अठ्ठ्याहत्तर साली आर्म्स ऍक्ट सुद्धा त्या ठिकाणी आणण्यात आणलेला होता ज्या ॲक्टनुसार विना परवाना तुम्ही शस्त्र जे आहे ते त्या ठिकाणी सोबत बाळगू शकत नाही जर कोणी बाळगत असेल तर त्याला काय केलं जायचं शिक्षा केली जायची ठीक आहे आर्म्स ऍक्ट वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट ड्रामॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट अशा पद्धतीचे काही बंधनं आणणारे कायदे आहेत ते कोणाच्या काळामध्ये झालेले आहेत या लिटनच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे याचा कार्यकाळ काय होता अठराशे शहात्तर ते ऐंशी हा याचा कार्यकाळ आपल्याला सांगता येतो पुढे बघा अठराशे आट अठ्ठ्याहत्तर ते अठराशे एकोणऐंशी या काळामध्ये स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस हा जो काही ऍक्ट आहे तो त्या ठिकाणी किंवा हे जे काही सेवा आहेत त्या भारतीयांसाठी सुद्धा खुल्या करण्यात आल्या होत्या म्हणजेच भारतीय लोकांना सुद्धा या सेवेअंतर्गत त्या ठिकाणी काही पदं जी आहेत ती दिली जाणार होती मात्र ती खालच्या दराची खालच्या लेवलची जी काही पदं आहेत किंवा नोकरी जी आहेत त्या ठिकाणी ती दिलेली होती पुढे अठराशे अठ्ठ्याहत्तर ते अठराशे ऐंशी या काळामध्ये दुसरं अफगाण युद्ध याच्याच काळामध्ये झालं होतं पहिल्या दुष्काळ आयोगाची स्थापना सुद्धा याच्या काळामध्ये झाली होती ज्याचा अध्यक्ष कोण होता रिचर्ड स्ट्रॅची हा याचा अध्यक्ष होता लक्षात घ्यायचं आहे पुढे जर आपण बघितलं तर महत्वाचं एक अधिनियम त्यांनी आणलेला होता जो अधिनियम काय होता रॉयल टायटल अधिनियम होता लक्षात घ्या मग या अधिनियमानुसार त्याने काय केलं होतं तर महाराणी विक्टोरियाला कैसरिय हिंद हा जो काही किताब आहे तो त्याने त्या ठिकाणी बहाल केला होता आणि याची घोषणा करण्यासाठी त्यानं काय केलं होतं तर एक दिल्ली दरबार भरवलेला होता कधी एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर साली या लिटरनं काय केलं होतं दिल्ली दरबार भरवला होता आणि त्यानुसार महाराणी विक्टोरियाला कैसर हिंद या पदवीने काय करण्यात आलं होतं किंवा किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं मग आता हा जो काही काळ आहे अठराशे शहात्तर आणि अठराशे सत्याहत्तर लक्षात ठेवायचं महत्त्वाचं महत्वाचं आहे अठराशे शहात्तर आणि अठराशे सत्याहत्तर या काळामध्ये काय झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि हा दुष्काळ पडलेला असताना सुद्धा या लिटन काय केलं होतं दिल्ली दरबार भरवलेला होता आणि त्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला होता त्यामुळे या लिटनवर मोठ्या प्रमाणामध्ये काय करण्यात आली होती टीका सुद्धा करण्यात आली होती आणि भारतीयांच्या मनामध्ये या ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला होता कारण की दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा लोकांना मदत न करता अशा पद्धतीने ते काय करत होते पैसा खर्च करत होते आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं हे जे काही दिल्ली दरबार भरलं भरलेला होता त्या दिल्ली दरबाराला सुरेंद्रनाथ बॅनर्जीसुद्धा काय होते उपस्थित होते मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर या दिल्ली दरबाराला भारतातले प्रमुख व्यक्ती काय झाले होते एकत्रित आलेले होते मग या दरबारावरूनच त्यांना एक कल्पना सुचलेली होती की त्या ठिकाणी आपण सुद्धा काय करू शकतो तर सर्व भारतीय एकत्रित येतील अशा पद्धतीची आपण एक कॉन्फरन्स त्या ठिकाणी भरवली पाहिजे आणि त्या कॉन्फरन्समध्ये भारतीयांचे जे काही प्रश्न असतील अडचणी असतील समस्या असतील यांच्यावर विचार झाला पाहिजे आणि एक मागणी पत्रक जे आहे ते आपण ब्रिटिशांपुढे त्या ठिकाणी पाठवू शकतो त्यामुळे त्यांना एक अशी संघटना असली पाहिजे जी काय करेल अखिल भारतीयांचं नेतृत्व करेल याची जी काही आयडिया आहे ते ती त्यांना कुठं आलेली होती तर या दिल्ली दरबारावरूनच आलेली होती कोणाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना मग पुढच्या काळामध्ये त्यांनी जी काही कॉन्फरन्स आहे ती कॉन्फरन्स सुद्धा त्या ठिकाणी भरवलेली होती कलकत्ता या ठिकाणी ठीक आहे हे लक्षात घ्यायचं आहे ज्यामध्ये पहिल्या बैठकीला देशभरातून शंभर प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी त्या कॉन्फरन्सला आले होते मात्र पुढे अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ही कॉन्फरन्स विलीन करण्यात आली होती हे लक्षात घ्यायचं आहे पुढे जाऊयात आपण रिपन हा महत्वाचा आपल्याला ठिकाणी सांगता येतो लॉर्ड रिपनचा जर कार्यकाळ आपण बघितला अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी हा कार्यकाळ आहे त्याचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये त्याने काय केले आहेत लोकशाहीचे गुण सांगितलेले आहेत ते कोणतं पुस्तक होतं यावर परीक्षा मी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुस्तकाचं नाव आहे द ड्यूटी ॲट द एज या नावाचं जे काही पुस्तक आहे ते कोणी लिहिलं आहे तर या रिपन्न त्या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढे याच्याच काळामध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट सुद्धा त्या ठिकाणी आणण्यात आला होता या ॲक्टनुसार जर आपण बघितलं शंभर लोक ज्या ठिकाणी काम करतायत त्या ठिकाणी हा ऍक्ट जो आहे तो लागू होत होता यामध्ये बालकांच्या कामाचे तास सुद्धा त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले होते नऊ तास त्यांना त्या ठिकाणी काम करता येणार होतं ठीक आहे पुढे जाऊयात आपण अठराशे एक्क्याऐंशी पासून जर आपण बघितलं नियमित जनगणनेला सुरुवात झालेली आहे ठीक आहे बघा अठराशे बहात्तरला जरी जनगणना सुरू झाली असली तर नियमित जनगणना जर आपण बघितलं म्हणजे दर दहा वर्षांनी जी काही जनगणना आहे ती व्हायला कधीपासून सुरुवात झाली अठराशे एक्क्याऐंशी पासून कोणाच्या काळामध्ये रिपनच्या काळामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण याच्या काळामध्ये पूर्ण झालेलं होतं अठराशे ब्याऐंशी मध्ये जर आपण बघितलं तर एक विल्यम हंटर समिती जी आहे किंवा कमिशन जे आहे ते स्थापन करण्यात आलं होतं कोणाच्या काळामध्ये रिपनच्याच काळामध्ये ठीक आहे हे जे काही हंटर कमिशन आहे ते कशाशी संबंधित होतं शिक्षणाशी संबंधित होतं लक्षात ठेवा ठीक आहे हे कधीच आहे अठराशे ब्याऐंशी चा आहे मात्र एकोणीसशे एकोणीस साली सुद्धा काय करण्यात आलं होतं तर एक हंटर कमिशन त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं हे हंटर कमिशन कशाशी संबंधित होतं जालियनवाला बाग हत्याकांड ठीक आहे जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित जे काही कमिशन नेमण्यात आलं होतं ते सुद्धा कोणतं होतं हंटर कमिशन होता हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे अठराशे ब्याऐंशी साली जे हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं ते शिक्षणाशी संबंधित होतं तर एकोणीसशे एकोणीस साली जे हंटर कमिशन नेमण्यात आलं ते कशाशी संबंधित होतं जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित होतं ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ठीक आहे महत्वाचे पॉईंट आहेत नोट डाऊन सुद्धा तुम्ही करू शकता पुढे बघा काही ऍक्ट जे आहे त्या रिपनने काय केले होते रद्द करून टाकले होते लिटननं काय केलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये इथं बंधने आणलेली होती ते रद्द करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर या ठिकाणी रिपननं केलेलं आहे ऍम्स ऍक्ट जो होता तो ऍक्ट त्याने रद्द केला भारतीय वृत्तपत्र जो काही कायदा होता तो सुद्धा त्याने त्या ठिकाणी रद्द केला स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट जो होता तो सुद्धा रद्द केला आणि ड्रामॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट जो होता तो सुद्धा त्यांनी रद्द केलेला आहे म्हणजे उदारमतवादी धोरणाचा त्या ठिकाणी आपल्याला या रिपनला सांगता येतं ठीक आहे जे काही बंधनं आणणारे कायदे होते ते कायदे रद्द करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर या न केलेलं आहे त्याचबरोबर अजून काय महत्वाचं आहे तर याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं कोणाला लक्षात ठेवायचं आहे रिपनला पुढे बघा लॉर्ड डफरीन या ठिकाणी महत्वाचा आपल्याला वयसराय सांगता येतो कार्यकाळ काय आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी हा या लॉर्ड डफरीनचा कार्यकाळ आपल्याला सांगता येतो याच्या काळामध्ये घडलेली सगळ्यात मोठी घटना कोणती होती तर लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली इथं काय झालेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना या ठिकाणी झाली मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या कार्यकाळामध्ये लॉर्ड डफरिनच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी झाली होती कोणी केलेली आहे ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम आणि त्याचबरोबर भारतातले काही महत्त्वाचे व्यक्ती यांना एकत्रित घेऊन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली या राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं भरलेलं होतं मुंबईमध्ये गोकुलदास तेजपाल जी काही पाठशाळा आहे त्या पाठशाळेच्या मैदानावर हे अधिवेशन भरलं होतं ज्याचे पहिले अध्यक्ष कोण होते वेमेश चंद्र बॅनर्जी हे काय होते तर याचे पहिले अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात या वेमशचंद्र बॅनर्जींनी काय केलं होतं ख्रिश्चन धर्म जो आहे तो त्या ठिकाणी स्वीकारला होता म्हणून हे काय आहेत पहिले भारतीय ख्रिश्चन व्यक्ती त्या ठिकाणी तुम्ही याला म्हणू शकता ठीक आहे पुढे जर आपण बघितलं हे जे काही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती या अधिवेशनाची जबाबदारी जी आहे ती कोणी स्वीकारलेली होती बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने ही अधिवेशन पार पडण्याची जबाबदारी स्वीकारली होती हे अधिवेशन होणार होतं अठराशे पंचाळीस साली कोणा ठिकाणी पुण्यामध्ये मात्र पुण्यामध्ये काय होतं कॉलराची साथ होती म्हणून हो हे अधिवेशन या ठिकाणी होऊ शकलं नाही झालं कुठं मुंबईला हे लक्षात ठेवायचं जर पुण्यामध्ये हे अधिवेशन पार पडलं असतं तर हे अधिवेशन पार पडण्याची जबाबदारी कोणी स्वीकारली होती पुन्हा सार्वजनिक सभेने ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा अठराशे ऐंशीमध्ये भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना याच डफरींच्या काळामध्ये झालेली आहे इम्पेरियल सर्व्हिस ट्रॅप्स योजनेअंतर्गत संस्थानिकांना स्वतःचे सैन्य ठेवण्याचा परवानासुद्धा त्या ठिकाणी या डफरींने दिलेला होता पुढे आहे लान्स डाऊन ठीक आहे अठराशे ब्याऐंशीमध्ये इंडियन काउन्सिल ॲक्ट जो आहे तो याच्या का, का, का कालावधीमध्ये त्या ठिकाणी आला होता मग भारत परिषद अधिनियम त्या ठिकाणी मांडण्यात आला याचंच रूपांतर पुढे विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या लान्स डाऊनच्या कार्यकाळामधलं तर अठराशे एक्क्याण्णवमधला जो काही फॅक्टरी ॲक्ट आहे तो याच्या काळामध्ये त्या ठिकाणी आलेला होता हा ॲक्ट जर आपण बघितलं तर अठराशे ब्याण्णवपासून लागू करण्यात आला होता या ॲक्टनुसार स्त्रियांच्या कामाचे तास काय करण्यात आले होते तर ठरवण्यात आले होते म्हणजे ठराविक जे काही तास आहेत ते स्त्रियांना कामाचे असतील हे या कायद्यानुसार सांगण्यात आलेलं होतं पुढे बघा सिव्हिल मॅरेज ऍक्ट म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा सुद्धा या लान्स काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पारित झाल्याचं पाहायला मिळतं या सिव्हिल मॅरेज ॲक्टनुसार मुलींचं जे काही लग्नाचं वय आहे ते चौदा वर्षे इतकं ठरवण्यात आलं होतं आणि मुलाचं जे काही वय आहे ते अठरा वर्षे इतकं निश्चित करण्यात आलेलं होतं ठीक आहे सिव्हिल मॅरेज ॲक्ट कधीचा आहे अठराशे एक्क्याण्णवचा आहे ज्यामध्ये मुलीचं वय चौदा आणि मुलाचं वय अठरा महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाईल पुढे महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो लॉर्ड कर्जन ठीक आहे कधी अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच हा काय सांगता येतो आपल्याला लॉर्ड कर्जनचा कार्यकाळ त्या ठिकाणी सांगता येतो या लॉर्ड कर्जनं या लॉर्ड कर्जनच्या काळामधली जर आपण बघितलं महत्वाची घटना काय होती तर या लॉर्ड कर्जननं काय केलं होतं बंगालची फाळणी केलेली होती बंगालच्या फाळणीचा जनक कोणाला म्हटलं जातं तर या लॉर्ड कर्जनला त्या ठिकाणी म्हटलं जातं बंगालच्या फाणीची यांनी काय केली होती घोषणा त्या ठिकाणी केली होती आणि पुढच्या काळामध्ये या बंगालची फाणी झाली त्या बंगालच्या फाणीला विरोध म्हणून काय करण्यात आलं होतं वंग भंग चळवळ जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती कुठं पश्चिम बंगालमध्ये ठीक आहे भारतात सर्वात प्रथम डी वाय एस पी पदाची निर्मिती सुद्धा कर्जनच्या काळामध्ये झालेली आहे तसेच कलकत्ता महापालिका कायदा यांनी करून घेतलेला होता पुढे अठराशे नव्याण्णव एकोणीसशेच्या काळामध्ये दुष्काळ एक आयोग त्याने त्या ठिकाणी नेमलेला होता कोणाच्या अध्यक्षतेखाली अँथनी मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली एका दुष्काळ आयोगाची स्थापनासुद्धा लढ या क कर्जांच्या काळामध्ये झालेली आहे तसेच थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली त्याने एक विद्यापीठ आयोगाचे सुद्धा काय केलं होतं स्थापना केलं होतं त्यानुसार एकोणीसशे चारमध्ये विद्यापीठ जो काही कायदा आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला होता पुढे महत्वाचं आहे लॉर्ड मिंटो एकोणीसशे पाच लॉर्ड मिंटो द्वितीय आहे लक्षात ठेवा एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा हा त्याचा काय सांगता येतो आपल्याला कार्यकाळ सांगता येतो याच्या कार्यकाळातली सगळ्यात महत्त्वाची घटना कोणती होती तर त्या ठिकाणी वंगभंग चळवळीला सुरुवात झाली होती त्याचबरोबर ही वंगभंग चळवळ भारतापुरती न मर्यादित राहता ही काय भारताच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि ही भारतात पसरवण्याचं काम कोणी केलं होतं लोकमान्य टिळकांनी केलं होतं जहालमतवादी विचारसरणीच्या लोकांनी त्या ठिकाणी केलं होतं किंवा नेत्यांनी केलं होतं एकोणीसशे सहाचं जे काही कलकत्ता अधिवेशन झालं होतं त्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नवरोजी यांच्या अध्यक्षतेखाली एक अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये टिळकांची जी काही चतुर्सूत्री आहे ती त्या ठिकाणी मांडण्यात आली होती आणि त्या ठिकाणी जो काही ठराव मांडलेला होता तो संमत सुद्धा करण्यात आला होता आणि काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून पहिल्यांदाच एकोणीसशे सहा साली काय करण्यात आलं होतं तर स्वराज्य हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी पहिल्यांदा वापरण्यात आला होता किंवा उच्चारण्यात आला होता एकोणीसशे सहाचं कलकत्ता अधिवेशन लक्षात ठेवा पण एकोणीसशे सहा सालीच काय झालं होतं मुस्लिम लीगची स्थापना सुद्धा त्या ठिकाणी झालेली होती एकोणीसशे सात साली काँग्रेसचं सा विभाजन त्या ठिकाणी झालं होतं आणि काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती त्याला काय म्हटलं जातं सुरत फूट असं म्हटलं जातं एकोणीसशे आठ मध्ये वृत्तपत्र अधिनियम आणण्यात आला होता त्यानुसार काही वृत्तपत्रावर बंधनं सुद्धा आणण्यात आली होती याच मिन्टोच्या काळामध्ये मोर्लेमेंटो सुधारणा कायदा त्या ठिकाणी आणण्यात आलेला होता मोर्लेमेंटो सुधारणा कायदा जर आपण बघितलं तर त्याला भारताचा सुधारणा भारतीय सुधारणा कायदा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं किंवा त्याला मोर्लेमेंटो सुधारणा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण की हा कायदा व्हावा म्हणून मोर्ले आणि मिंटू या दोघांनी काय केले होते प्रयत्न केले होते म्हणून या दोघांच्या नावाने त्या कायद्याला ओळखलं जातं मग या कायद्यानुसार नेमकं काय करण्यात आलं होतं तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ त्या ठिकाणी देण्यात आलेला होता ठीक आहे मुस्लिम जे आहेत त्या मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला होता मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन यांनी या ठिकाणी काय केले होते तर इथल्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी या दोघांनी केलेलं होतं लक्षात ठेवायचं ठीक आहे मोर्ले हा भारत मंत्री होता तर मिंटो हा काय होता तर वॉईसराय होता लक्षात ठेवायचं आहे हे ह्या गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत कलकत्ता अधिवेशन मुस्लिम लीगची स्थापना काँग्रेसमध्ये जर आपण बघितलं तर फूट त्या ठिकाणी पडलेली आहे जहाल मवाळ यांच्यामध्ये पुढे आहे लॉर्ड हर्डिंग ठीक आहे लॉर्ड हर्डिंगच्या काळामध्ये नेमकं का काय झालेलं आहे तर जी काही बंगालची फाळणी करण्यात आलेली होती ती बंगालची फाळणी रद्द करून टाकण्यात आलेली होती ठीक आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं जी काही राजधानी आहे ती कलकत्त्याहून कुठं हलवण्यात आली होती दिल्लीला त्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे बघा बंगालची फाणी रद्द त्याचबरोबर आपण बघितलं कलकत्त्याहून राजधानी जी आहे ती दिल्लीला या लॉर्ड हर्डिंगच्या कार्यकाळामध्ये हलवण्यात आलेली आहे पुढे एकोणीसशे अकरामध्ये किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांचा जो काही राज्याभिषेक दरबार जो आहे तो त्या ठिकाणी दिल्लीला भरवण्यात आला होता आणि यांच्या स्वागतासाठी जर आपण बघितलं मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाचं सुद्धा काय करण्यात आलं होतं निर्मिती करण्यात आली होती आणि त्या गेटवे ऑफ इंडियामधून ते कुठं आलेले होते भारतामध्ये या राजांनी आणि त्याच्या राणींनी काय केला होता प्रवेश केला होता आता गद्दर पार्टीची स्थापना सुद्धा कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली आहे लॉर्ड हर्डिंगच्या कोणा ठिकाणी सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी हिंदू महासभेची स्थापना सुद्धा एकोणीशे पंधरामध्ये या हर्डिंगच्या काळामध्ये झालेली आहे पुढचा महत्वाचा आहे लॉर्ड चेम्सफर्ड एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे एकवीस हा या कार्यकाळ कोणाचा होता लॉर्ड चेम्सफर्डचा आपल्याला सांगता येतो ज्यामध्ये जर आपण बघितलं मॉन्टेग्यू चौरस्फळ सुधारणा जो काही कायदा आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला होता हे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीसमध्ये जालियनवाला बाग हत्या करण्यासारखी जी काही घटना आहे ती या ठिकाणी घडलेली होती मग याच्या याच्याविरोधात जर आपण बघितलं तर असहकार चळवळ आहे खिलाफत चळवळ जी आहे त्या एकोणीसशे वीसमध्ये भारतामध्ये सुरू झालेल्या होत्या पुढे एकोणीसशे वीसमध्ये बिहारचा गव्हर्नर म्हणून एस पी सिन्हा या यांची काय करण्यात आली होती तर गव्हर्नरपदी निवड करण्यात आली होती आणि गव्हर्नरपदी जाणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते एस पी सिन्हा होते ज्यांना काय करण्यात आलं होतं बिहारचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं होतं परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे सहकार चळवळ आणि खिलापत चळवळ हे दोन्ही एकत्रित सुरू करण्याचं महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी ठरवलं होतं खिलापत चळवळ का सुरू झालेली होती कारण की जो काही तुर्कस्तानचा खलिपा होता त्या खलिपाला सर्व जगातले मुस्लिम आपला काय म्हणायचे धर्मप्रमुख मानायचे मात्र त्या खलिपांवर जर आपण बघितलं ब्रिटिशांनी वेगवेगळे बंधन त्या ठिकाणी आणलेले होते त्यामुळं भारतामधले जे काही मुस्लिम आहेत त्यांनी काय केला होता त्याला विरोध म्हणून भारतामध्ये खिलापत चळवळ त्या ठिकाणी सुरू केली होती आणि याच वेळी महात्मा गांधीजींनीसुद्धा काय केलं होतं असहकार चळवळ सुरू केली होती महात्मा गांधीजींनी सांगितलं की आम्ही खिलापत चळवळीला मदत करू तुम्ही असहकार चळवळीला मदत करा त्यामुळे या ठिकाणी ह्या दोन्ही चळवळी सुरू करण्यात आलेल्या होत्या पुढे आहे लॉर्ड आयर्विन या लॉर्ड आयर्विनच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर सायमन कमिशन जे आहे ते भारतामध्ये आलेलं होतं या कमिशनमध्ये एकूण सात सदस्य होते मात्र एकही काय भारतीय नव्हता म्हणून काय करण्यात आलं होतं तर या सायमन कमिशनचा सा विरोध करण्यात आला होता सायमन गो बॅकचे नारे जे आहेत ते या ठिकाणी या हे जे कमिशन जे आहे जिथून जिथून जात होतं त्या त्या ठिकाणी याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते आणि सायमन गो बॅकचे नारे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले होते ठीक आहे मग आता याचा याच आयर्विनच्या कार्यकाळामध्ये असंबलिम जी आहे त्यामध्ये जर आपण बघितलं जी काही लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये बॉम्बस्फोट त्या ठिकाणी घडवून आणलेला होता भगतसिंग आणि त्यांचे साथीदार त्याचबरोबर एकोणीसशे तीस साली प्रथम गोलमेज परिषदेचं आयोजन सुद्धा कुठं करण्यात आलं होतं इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं आता गोलमेज परिषद जे काही आयोजन आहे ते का करण्यात आलं होतं तर कारण की सायमन कमिशन जे आहे त्या सायमन कमिशननं काय केलं होतं तर एक अहो त्यांचा जो काही अहवाल आहे तो प्रकाशित केला होता त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आणि भारताला पुढील ज्या काही सुधारणा कशा पद्धतीनं देता येईल यासाठी एक सर्वपक्षीय जी काही बैठक आहे ती इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ती कशी होती तर एक गोल राऊंड टेबल होता त्या टेबलभोवती हे सगळे महत्त्वाचे नेते होते आणि त्यामध्ये ही चर्चा होणार होती म्हणून याला राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा गोलमेज परिषद म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं ठीक आहे पुढे बघा विलिंगडन आहे एकोणीसशे एकतीस ते छत्तीस याच्या काळ कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं तर दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषद जी आहे ती या ठिकाणी भरवण्यात आली होती आता दुसरी गोलमेज परिषद जी आहे त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेस त्या ठिकाणी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होतं महात्मा गांधीजी त्या ठिकाणी उपस्थित होते लक्षात ठेवायचे पहिल्या गोलमेज परिषदेवर काय करण्यात आलं होतं बहिष्कार टाकण्यात आलेला होता त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकोणीसशे एकोणतीस साली लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी एक अधिवेशन पार पडलेलं होतं ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू होते आणि त्या अधिवेशनामध्ये काय करण्यात आलं होतं तर भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य द्यावं किंवा भारताच्या स्वातंत्र्याचा जो काही ठराव आहे ती त्या ठिकाणी मांडण्यात आला होता आणि तो संमत करण्यात आला होता आणि ब्रिटिशांना एका वर्षाची मुदत त्या ठिकाणी देण्यात आली होती जर एका वर्षामध्ये जर तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य देत नसाल तर पुढे काय करण्यात येईल कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेचा बहिष्कार करणारा जो काही ठराव आहे तो सुद्धा त्या एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता त्यामुळे काँग्रेसचा एकही प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हता दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी कारण की जे काही पहिली गोलमेज परिषद झाली होती त्यामधून काहीच चर्चा त्या ठिकाणी व्यवस्थित होऊ शकल्या नाहीत कारण की इथला जो काही प्रमुख पक्ष होता तो कोणता होता काँग्रेस होता जर तोच त्या ठिकाणी सहभागी नसेल तर चर्चेला काही अर्थ नव्हता हे ब्रिटिशांना माहिती होतं आणि त्यानुसार जर आपण बघितलं दुसरी गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेससुद्धा सहभागी व्हावी यासाठी ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले होते ज्यामध्ये जर आपण बघितलं लॉर्ड आयरविन आणि या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यामध्ये करार त्या ठिकाणी झाला होता ज्याला गांधी आयरविन करार म्हणून ओळखलं जातं हा करार कुठं झाला होता दिल्लीमध्ये झाला होता म्हणून याला दिल्ली करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या करारानुसार महात्मा गांधींनी ज्या काही मागण्या त्या ठिकाणी आयर्विन समोर ठेवल्या होत्या त्यातल्या काही मागण्या आयरविननं मान्य केल्या आणि आयर्विनच्या काही मागण्या गांधीजींनी त्या ठिकाणी मान्य केल्या त्यानुसार कायदेभंगाची चळवळ स्थगित करण्यात आली थांबवण्यात आलेली नव्हती ठीक आहे ही चळवळ स्थगित करण्यात आली होती त्यानुसार दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते मात्र दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये चर्चेमध्ये भारताला जे काही राजकीय सुधारणा आहेत त्या कशा पद्धतीने देता येईल किंवा भारताची घटना नेमकी कशा पद्धतीने चर्चा घटना जी आहे ती नेमक्या कशा पद्धतीने तयार करता येईल यावर चर्चा न होता स्वतंत्र मतदारसंघ जातीय मतदारसंघ यावरच चर्चा त्या ठिकाणी होत होत्या म्हणून महात्मा गांधीजी नाराज झाली आणि त्या ठिकाणी ती गोलमेज परिषद सोडून भारतामध्ये परत आली आणि भारतामध्ये परत येऊन जी काही स्थगित केलेली कायदेभंगाची चळवळ होती ती त्यांनी पुन्हा सुरू केलेली आहे लक्षात घ्या ठीक आहे पुढे ही तिन्ही ज्या काही परिषदा आहेत त्यामधून काहीच साध्य झालं नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक स्वतःचीच योजना त्या ठिकाणी जाहीर केली होती तिला जातीय निवाडा असं म्हटलं जातं त्यानुसार त्यांनी काय केलं होतं दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिला होता त्यामुळे गांधीजी नाराज झाले आणि त्यांनी काय केलं होतं अमरण उपोषण सुरू केलं होतं जे की येरवाडा कारागृहामध्ये ठीक आहे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा अधिनियम सुद्धा याच काळामध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे कोणाच्या विलिंगडनच्या कार्यकाळामध्ये ठीक आहे पुढे एकोणीसशे पस्तीसलाच आरबीआयची सुद्धा स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे पस्तीसला भारतापासून बर्मा सुद्धा काय करण्यात आला होता वेगळा करण्यात आला होता पुढे आहे लॉर्ड लीन लिदगो याच्या काळामध्ये काँग्रेसनं काय केलं होतं ऑगस्ट ऑफर जी आहे ती त्या ठिकाणी नाकारलेली होती मुस्लिम लीगनं मात्र ली ली ती ऑगस्ट ऑफर काय केली होती स्वीकारलेली होती ठीक आहे एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये मुस्लिम लीगचा एक जाहीरनामा त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला होता ज्या जाहीरनाम्यामध्ये जिनांनी काय केलं होतं द्विराष्ट्राचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडला होता द्विराष्ट्र कोणते पाकिस्तान आणि भारत ही दोन वेगळी राष्ट्र असतील असा सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता पुढे एकोणीसशे चाळीसमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रह जो आहे तो सुरू करण्यात आला होता पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती निवड महात्मा गांधीजींनी विनोबा भावे यांची त्या ठिकाणी निवड केलेली होती मग दुसरे तिसरे आणि चौथे कोण होते हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून महात्मा गांधीजींनी विनोबा भावे यांची निवड केलेली आपल्याला सांगता येते पुढे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये संविधान सभेसाठी अंतरिम त्या ठिकाणी ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीनंतर अंतरिम सरकार या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं मात्र यामध्ये जर आपण बघितलं काँग्रेसलाच त्या ठिकाणी चांगलं बहुमत मिळालं होतं म्हणून त्या ठिकाणी जिन्नांचा जो काही मुस्लिम लीग हा पक्ष आहे तो नाराज झाला होता आणि मुस्लिम जिनांनी काय केलं होतं तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस हा दिवस प्रत्यक्ष प्रतिदिन म्हणून त्या ठिकाणी जाहीर केला या दिवशी संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हिंदू मुस्लिम असे दंगे त्या ठिकाणी झालेले होते पुढे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी एक घोषणा करण्यात आली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पंतप्रधान यांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी भारत सोडून जाण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती ठीक आहे पुढे बघा लॉर्ड माउंट बॅटन आहे कार्यकाळ आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस या काळामध्ये माउंट बॅटनने एक योजना त्या ठिकाणी योजनेची घोषणा केली ती घोषणा काय होती तर भारताच्या विभाजनाची घोषणा होती कारण की अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भारताचं विभाजन होणं हे अटळ त्या ठिकाणी होतं त्यामुळं काँग्रेसमधल्या महत्त्वाच्या नेत्याने सुद्धा याचा विरोध त्या ठिकाणी केला नाही त्यानुसार दोन जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पंतप्रधान ॲटलीद्वारे ब्रिटिश संसदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा विधेयक त्या ठिकाणी प्रस्तुत केलं चौदा ऑगस्टला त्या ठिकाणी जर आपण बघितलं पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला भारत असे दोन्ही जे काही देश आहेत ते काय झालेले आहेत स्वातंत्र्य त्या ठिकाणी झालेले आहेत तर अशा पद्धतीनं शेवटचा जो काही वायुसराय आहे तो कोण होता लॉर्ड माउंट बॅटन होता हे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं हे जे काही महत्वाचे गव्हर्नर जनरल आणि वायुसराय होते हे आपण रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अभ्यासलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्हाला अजून कोणत्या नवीन नवीन विषयावर जर हे व्हिडिओ हवे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा सांगू शकतो ठीक आहे तर थांबूयात हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत अभ्यास मित्र धन्यवाद